नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे. पुरंदर न्यूज रूम मध्ये आज पंचायत समितीच्या बिवडी गणाच्या सदस्य सौ नलिनी हरिभाऊ लोळे या ठिकाणी आलेले आहेत. पानवडी गाव हे महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब हजारेंचे राळेगण सिंधी व पोपटराव पवारांचे हिवरे बाजार यानंतर आदर्श गाव म्हणून विकसित होत आहे. सर्व बाजूने या गावाचा विकास आज उच्च पातळीवर पोहोचलेला दिसून येतो. सर्व कामामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील तरुण मंडळी असतील, महिला भगिनी असतील, त्यांचा या प्रत्येक कामामध्ये सहभाग दिसून येतो. या गावचे सरपंच देखील अत्यंत कार्यक्षमपणे काम करताना दिसतात. या परिसराच्या पंचायत समिती सदस्य या परिसरामध्ये प्रत्यक्ष जाऊन फार मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. नलिताई, पानोडी गावाचा विकास करत असताना तुम्ही त्या गावामध्ये कधी आला, तुमचं आगमन कधी झालं? 1996 झालं. हा, आणि त्यानंतर मग थोडी थोडी ओळख झाली. हा, मग आगमन झालं म्हणजे त्या वाडीत वगैरे पाणी नव्हतं, कनेक्शन मग नंतर पाईपलाईन वगैरे लावली, कनेक्शन घेतलं. तुमचे पती कधी सरपंच होते? मग 1996 साली सरपंच होते. मग हरिभाऊंनी त्या काळात कशा पद्धतीने काम केले? रोडची वगैरे आणि पाईप नळाचे कनेक्शन वगैरे आणि एवढीच कामं केली. गाव सुधारलं, पुढं जे सी बी वगैरे घेतलं, शेती वगैरे तयार केली, मशीन पोकलेन मशीन वगैरे करून. पुरंदर तालुक्यामध्ये सर्वात मागासलेला भाग होता पानवडी परिसर, परंतु गेली 20-25 वर्षामध्ये प्रचंड मोठा कायापालट झालेला दिसून येतो. मी या तालुक्यातील अनेक गाव पाहिली, पुळरींची गाव पाहिली, परंतु सर्व खात्यातील निधी त्या ठिकाणी आणण्यामध्ये तुमचं गाव यशस्वी झालेले. याबाबत सर्व सविस्तर माहिती आम्हाला तुम्ही सांगा. नलिनी हरिभाऊ लोळे, सदस्य पंचायत समिती पुरंदर, गाव पानवडी. मी या गावामध्ये 1996 ला लग्न होऊन आलं. त्यावेळी गावामध्ये रस्ता, पाणी, ग्रामीण सुविधा फार नव्हत्या. त्यावेळी माझे पती गावाचे सरपंच झाले. तेव्हापासून त्यावेळचे आमदार आदरणीय दादासाहेब भादवराव व अशोकभाऊ टेकवडे यांनी सहकार्य केले. परंतु माननीय आमदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून गेले 10 वर्षे भरपूर निधी गावाला प्राप्त झाला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबा यादव, माझे पती हरिभाऊ लोळे, आमचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थ यांचे चांगले सहकार्य लागले. मी प्रथम 2015 ते 2017 गावाचं सरपंच म्हणून काम पाहिले. त्यावेळेस प्रथम गावात टँकर मुक्त केले. त्याचबरोबर विजयबापूंच्या माध्यमातून 6 कोटी रुपयांची कामे पालवी केली. जलयुक्त शिवार अभियानमधून कृषी विभाग, CCT, नाले खोलीकरण, माती भंडारे हे 67 लाख रुपये, साखळी पंप बांधणारे 3,40,00,000 रुपये झाले. जलसाधारण विभाग 3 सिमेंट भंडारे 80 लाख रुपये, छोटे पार भंडारे विभाग जिल्हा परिषद पुणे बंधारे पालन तलाव दुरुस्ती 50 लाख, आमदार फंड 16 लाख रुपये, पूल 20 लाख रुपये, पाणी पुरवठा दुरुस्ती 56 लाख रुपये, स्मशानभूमी सुधारणा 16 लाख रुपये, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये पानवडी गाव पागेवाडी रस्ता 1,20,00,000 रुपये, व्यायामशाळा साहित्य 5 लाख रुपये, CSR फंडामधून परिशिष्ट कंपनीने 50 लाख खर्च करणे व 40 सिमेंट भंडारे भरणे या सर्व कामांना सकाळ सिमी तहसील फंड व तनिष्का याही चांगली सहकार्य लागले. त्याचबरोबर गाळ काढणे व बाजार तलाव रुंद करणे ही कामे PMRDAला लोकसभा जवळजवळ 25 लक्ष रुपये खर्च केले. आदर्श गाव योजनेमधून ग्राम पंचायत कालनिर्णय व
संरक्षण भिंत गावातील रस्ते या कामांना 28 लाख, शाळा दुरुस्ती करून 3 लाख, अंगणवाडी दुरुस्ती 1 लाख, विशेवाडी रस्ता 10 लाख. त्याचबरोबर हेरा पुरंदर ग्रामपंचायतीचे रस्त्यामधील आमच्या शेजारील हेरा कानोडी गावाच्या देखील पाणी विजयबापूंच्या माध्यमातून 15 लाख खर्च करून दिले. सर्वात महत्त्वाचे इतकेच की पाणी आढळल्यानंतर सुद्धा आमची शेती 12 महिने बागायती, पण पिण्याला पाणी व वापरायचे पाणी झाले. आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचार केला. वाहून जाणारे पाणी पुन्हा उपसा सिंचन करणे, पाणी तोटाचे माध्यमावरील भांडारे भरलेले तर पाझरण आपला उघडा वाहत राहिला. आता आम्ही 4 किलोमीटर 5 इंची पाईपलाईन व 25 SP पाने पाणी उचलत काम सुरू आहे. आमच्या गावात राज्य सरकार व भारत सरकार यांच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या आम्ही गावात आणल्या. व यशवंत कोरडभाऊ शेती विकास मधून 125 लाख रुपये खर्च केले. यामध्ये शेतकऱ्यांची गाई व म्हशी 50% सर्व शिडीवर 125 वाटल्या. 4 टँकर पाईपलाईन कडबाकुटी मशीन इत्यादी. त्याचबरोबर फक्त पानवीच नाही तर माझं संपूर्ण विभागात माननीय आमदार विजयबापू शितारे यांच्या माध्यमातून काही कोटी रुपयांची कामे चालू आहेत. जर आमच्या गावातील जलयुक्त शिवारमधील काम दर्जेहीन असती तर त्यामध्ये पाणी साचले नसते व टिकले नसते. आपण बरोबरपर्यंत कधीही जाऊन पाहू शकता. आम्ही चांगल्या तलाव्यात गावाला फायदा झाला. पानवडीच्या परिसरामध्ये जलयुक्त शिवारातील कामं चांगल्या दर्जेची झाली आहे अशा प्रकारे नलिताई लोळे यांनी सांगितलेलं आहे. या गावामधील शाळा पुरंदर तालुक्यातील एक आदर्श प्राथमिक शाळा ठरणार आहे. त्या ठिकाणी नवीन पद्धतीचे सर्व साधनं या लहान मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. बालवाडी चांगली आहे. अशा प्रकारे सर्वगुण संपन्न अशा प्रकारचा सर्व बाजूने या पानवडीचा विकास करण्यामध्ये हरिभाऊ लोळे आणि या नल्ली गोळे या दाम्पत्याचा मोठा सहभाग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरातील नागरिकांचा लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष पाणी केला असता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सध्या पहिल्याच पावसामध्ये सर्व बंधारे भरलेले पाहायला मिळतात, सर्व विहिरी तुडुंब भरलेले पाहायला मिळतात. या सिमेंट बंधाऱ्यावरून जे पाणी वाहते ते अक्षरशः धबधब्यासारखं पाणी वाहते. या ठिकाणी फार मोठं पर्यटन स्थळ विकसित होण्याची फार मोठी संधी आहे. पुढील वर्षभरामध्ये तशा प्रकारचा मनोदय हरिभाऊ लोळे सरपंच व पंचायत समिती सदस्यांनी व्यक्त केलेला आहे. पुरंदरमध्येच भविष्यात विमानतळ झाल्यानंतर हा परिसर खऱ्या अर्थानं पर्यटन स्थळ म्हणून या देशाच्या राज्याच्या नकाशावर निश्चितपणे अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा रस्ते पाणी लाईट अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी विकसित झालेल्या पाहायला मिळतात. धन्यवाद.